स्वयंपाक करावं का नाही हा प्रश्न पडलाय, कारण की टोमॅटो हा प्रत्येकच भाजीला लागतो। तिकडचे भाव एवढे वाढले की कसं घर चालवायचं, म्हणजे कसं भाजीपाला, पहिले तर भाजीपालाच खायचा का? नाही ना परवडत, 120 रुपये किलो म्हणण्याच्या नंतर कसे काय खायचे गरिबांनी? महंगा है ही, लेकिन मिर्ची हर एक चीज भाजी पाला सब महंगा हुआ। हमारा गरीबों को सुनने वाला कोई नहीं है। टमाटर महाग झाले, प्रत्येक भाजी पाला महाग झालेला आहे। गरिबांनी काय खायचं, काम धंदे नाही लोकांना। स्वयंपाक करावं का नाही हा प्रश्न पडलाय, कारण की टोमॅटो हा प्रत्येकच भाजीला लागतो। आता टोमॅटो इतका महाग झाल्यामुळं कुठल्या भाज्या करावं हा प्रश्न पडायला लागलाय। बरं, पालेभाजी खावं तर ते किती खावं ना माणसानी? पालेभाजी ते टोमॅटो पडत नाही म्हणून किती 3 टाईम पालेभाजी आपण खाऊ शकत नाही। काहीतरी दुसरं पातळ भाजी बनवायची म्हणलं तर त्याला टोमॅटो लागतो। 200 रुपये 250 रुपये असे किलोनी टोमॅटे झाले आहेत, 160 रुपये किलोनी। गरिबांनी कसे खायचे? गरिबाला तर प्रश्न पडतो ना, कारण की रोजचा आम्हाला आडं खांदायचे आणि रोजचं खायचं आहे। तर आमच्यासाठी तर हा खूप मोठा प्रश्न आहे। आता ह्याचं काय करणार आहेत? टोमॅटो खूपच महाग झाले आहेत, भाव एवढे वाढलेत की कसं घर चालवायचं, म्हणजे कसं भाजीपाला, बनीस तर भाजीपालाच खायचा का? पावशेर घेतले तरी 4 टोमॅटो पण येत नाही। 4 टोमॅटो एका भाजीला 1 टोमॅटो लागतो, 1 किंवा 1.5 आपण टाकू तसे, बट अर्धा कसा टाकायचा, टाकू का नको टाकू असा विचार पडतो, आणि घ्यायचा कसा? सगळं राजनीती काय चालली ते त्यांची त्यांनाच माहिती, पण त्याच्यात गरिबांचे हाल होत चाललेत। भाजीवालेसुद्धा बोलतात अहो काय करणार, सडके मडके आले तरी आम्हाला विकायला तर लागतातच, त्याच्यावर काय आहे, काय उपाय करणार आहे सरकार? टमाटे बहुत महंगे हो गए ये साल, नहीं क्या 30 रुपये पावसेर, 40 रुपये पावसेर ऐसे लोग दे रहे ले, तो गरीब कैसे खाने का, नहीं क्या? पावसेर भी लेंगे तो 2 दिन भी नहीं चलते, एक दिन एक एक औरत वापरती, फिर उसको कैसा करेंगे, कैसा 4 पैसे बचाएंगे, नहीं क्या, बाल बच्चे के वास्ते? हाँ, फिर खाना कि नहीं खाना हमने गरीब ने? नहीं ना परवडत, 120 रुपये किलो म्हणण्याच्या नंतर कसे काय खायचे गरिबांनी? पावशेर घेतो आम्ही तर एकच वापरतो, प्रत्येक भाजीला एक वापरायचा आणि जपून ठेवायचे, दुसऱ्या वेळेस कोणाकडं आहे नाही न्यायला 120 रुपये किलो म्हणल्याच्या नंतर कसं काय खायचं गरिबांनी? एवढी महागाई केली, जरा बघा काहीतरी त्या सरकारांकडे। भाज्यांचे भाव एवढे वाढलेत, 30 रुपयाला 1 गड्डी, 40 रुपयाला 1 गड्डी, कशी काय खायची भाजी? कवर आम्ही डाळ पाणी तरी खायची, डाळ बी झाली 100 रुपये किलो, 150 रुपये किलो झाली डाळ बी, कसं काय खायचं? प्रत्येक जर वस्तूचे भाव वाढले तर गरिबांनी कसं जगायचं? हाँ, टमाटर महंगा हुए है, हमको परवड रहा नहीं, हम रोज़ का करने वाले रोज़ का खाने वाले हैं, हर भाजी में टमाटर ज़रूरी है, महंगा हुआ तो हम कैसा करने वाले हैं? हमारी ये कमाई नहीं है उतनी, टमाटर में इतना पैसा डालेंगे तो दूसरी चीज़ क्या खरीदेंगे हम? तो महंगा है ही, लेकिन मिर्ची हर एक चीज़ भाजी पाला सब महंगा हुआ। हमारा गरीबों का सुनने वाला कोई नहीं है, हम क्या खाएंगे, क्या कमाएंगे? घर में कमाई भी उतनी नहीं होती हमारी जितना क्या हमारा भाजी पाले में, मिर्ची में, टमाटर में पैसा जा रहा, और हमारा कौन सुनते, सब अपना अपना देख रहे, कौन किस पे ध्यान दे रहा नहीं, हम किसको बोलने के लिए जाने का? एवढा महाग केला, टमाटे महाग झालेले, प्रत्येक भाजीपाला महाग झालेला आहे। गरिबांनी काय खायचं, कामधंदे नाही आहे लोकांना, एवढे भाजीपाले महाग झाल्यावर गरिबांनी आणायचे कुठून, घ्यायचं कुठून? पावशेर जे एवढे महाग येऊन 30 आणि 40, गरिबांनी कुठून खायचं आणि कुठून आणायचं? एक तर कामधंदे नाही आहे, कुणाला काम आहे कुणाला काम नाही आहे। 30 आणि 40 रुपये पावशेर भाजीपाला, टमाटे 30 रुपये पावशेर, गरिबांनी कुठून आणायचं, कुठून घ्यायचं? असे कुणी नोंद घेत नाही आहे गरिबांची। कुठे महाग झालं आहे आमचं कसं व्हायचं, चांगलं नाही आहे, तुम्ही काहीतरी निर्णय घ्या। 200 रुपये टमाटे घेऊन आम्ही एवढे महाग घेऊन नाही का ठेवून पण नाही शकत, काही 2-3 दिवसांनी खराब होणार, असं नको करू, काहीतरी काही नाही निर्णय घ्या आमच्यासाठी। हा हार तर हार म्हणजे हार भाजीपाला महाग झालं आहे, कसं करायचं आम्ही लोकांनी?